बीड जिल्हा आणि दुष्काळ हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. यंदा मात्र थोडासा पाऊस झाला आणि शेतकऱ्यांची आशा उंचावली. कापूस, ज्वारी, तूर, बाजरी ही नगदी पिकं हाती आली, परंतु परतीच्या पावसानं ही सर्व पिकं डोळा देखत भिजून गेली आहेत. आता जगायचं कसं हा मोठा प्रश्न बीडच्या शेतकऱ्यांना पडला आहे. दिवाळीच्या सणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं व्यक्त केला आणि हवामान खात्याचा अंदाज खरा ठरलाय. पाऊस येणार नाही असं वाटून गाफील राहिलेल्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला. यंदा पेरणी योग्य पाऊस पडला नव्हता तरीही मोठ्या मेहनतीनं शेतकऱ्यांनी खरीपाची लागवड केली आणि हाताला आलेली पिकं काढण्याचे दिवस होते आणि तोच पावसानं जोरदार मुसंडी मारली आणि होत्याचं नव्हतं झालंय. बाजरीचं पीक काढणी काढून ठेवण्यात आलं होतं, मात्र कालच्या पावसामुळं बाजरीच्या देठाला पुन्हा अंकुर फुटलाय. कापसाचंही तसंच बेहाल झालेत. उडीद भुईसपाट झालाय तर तीळ कधी गळून पडले कळलंच नाही. या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं एकूणच मोठं नुकसान झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. यंदा परतीच्या पावसानं मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात हाहाकार माजवलाय. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंचनामा करा असे आदेश दिले. दरम्यान आता लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दसऱ्यापासून पाऊस लागला, या परतीच्या पावसामुळे काय झालं, हे जे लोकांनी काढण्याचा प्रयत्न केला त्यात झालं पाणी रानामध्ये, आणि जे काढ ते काही कुठं गोळा करता उचलता आलं नाही. त्याच्यामुळे त्याला काय सगळे करे आले, बाजरीचं असो, सोयाबीन जागेवरच म्हणजे जिरली काढताना आली, उडीचं तर काही मापच नाही, आणि कापसाचं सगळ्या असं काय झालं, सगळ्या असं नुसतं वाती झाले तर त्याच्यात कापूस वागला वापला. बस हे आता ह्याच्याबद्दल काय, आता शासन आहे, सरकार आहे, आमचा धंदा आहे, हे नाही झालं तर आम्ही ऊसतोडाचा धंदा करतो आणि आमचा उदरनिर्वाह भागेल. नुकसान झालंय, बाजरीची झाली, सोयाबीनची झाली, उडदाची झाली, मग याच्या परीकडे काय पीक आहे आता? कापूस आहे, कापसाचा काय परमेश्वर आम्हाला.